जगद्गुरु तुकोबराय सतत देवाची प्राप्ती करायचे. एके दिवशी जगद्गुरु तुकोबराय बाहेर दिशेला बसले होते, तेव्हा सुद्धा नामस्मरण करत होते. तिकडून रामेश्वर भट्टे आले आणि रामेश्वर भट्टे जगद्गुरु तुकोबरायांना सांगतात, अरे तुकिया, लाज वाटली पाहिजे रे, अपवित्र जागेवर परंतु बसतो तेव्हा सुद्धा नामस्मरण करतोस. तेव्हा मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. असे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी कुठे जरी असलो मला त्याचा भान नाही, मी कुठे जरी असलो तर देवाची भक्ती करतो, परंतु का करतो तर मी सुखी आणि समाधानी राहतो म्हणून करतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांची जीभ रामेश्वर भट्टेने धरली होती महाराज, पण रामेश्वर भट्टेच्या रोम रोम मधून आवाज निघू लागला. रामेश्वर भट्टे म्हणतात, नामस्मरण तू ही करत नाही, मग मी ही करत नाही, मग माझ्या रोमारोमामधून आवाज कसा काय निघतो? तर तेव्हा मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, होल्डर मध्ये पिन जोडली, लाईट आली. बघा, जो देवाची भक्ती करत त्याच्या जिभेला जर स्पर्श केला तर त्याच्या रोमारोमामधून आवाज निघतो, त्या नामाची इतकी ताकद आहे. मग तुम्ही जर अशी भक्ती करत राहिले तर तुम्हाला भी कस काय देव भेटणार नाही, सांगा बरं. भक्ती करत जा. चला, तुम्ही कधी टी व्ही पाहता का? टी व्ही पाहता का? काय पाहता टी व्हीवर? काय पाहता सांगा. एक आस्था चॅनल आहे बघा, आस्था चॅनल, त्याच्यावर संत मुरारी बापूंच्या रामकथा असतात. त्या रामकथेमध्ये संत मुरारी बापूंनी इतका गोड दृष्टांत दिला, इतका गोड दृष्टांत दिला. आता दृष्टांत दिला हिंदीत, पण सांगतो मराठीत कारण आम्ही हिंदी येते पण हेल्पाटे खाती. हा, संत मुरारी बापू म्हणले, आजकालचे लोक मरतील पण देवाचं नामस्मरण करणार नाहीत, इतके लोक देवाच्या विरोधात येत. नाकर तसंच आहे आता, बरोबर आहे का नाही? मी खरं बोलू ना, तसंच आहे. एका कुटुंबामध्ये एक बाई जन्मलेली महाराज, इतकी देवाच्या विरोधात, इतकी देवाच्या विरोधात, तिच्या समोर जर कुणी नामस्मरण जरी केलं ना, मुडकं कापायची महाराज, इतकी देवाच्या विरोधात. महाराज तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती सासरी आली. सासरी म्हणलं तर सकाळी हरिपाठण रात्री, आपलं रात्री हरिपाठण सकाळी काकडा सासू सासरी हरिपाठाला काकड्याला जायचे. पण हरिपाठ सुरू झाला की भांडे घासीत बसायची, काकडा सुरू झाला की धुणं धुत बसायची, पण हरिपाठण काकडा ऐकत नव्हती, इतकी देवाच्या विरोधात. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालं की माहेराला निघून यायची. माहेरचे लोक विचारायचे, दिवाळी नाही, दसरा नाही, कोणचा सण नाही, तू मधीच कस काय आली? ती म्हणायची, आमच्या गावाला ते तसलं सुरू झालंय. तसलं कसलं? अखंड हरिनाम सप्ताह, देवाचं नामस्मरण सुद्धा तोंडासमोर घ्यायचं नाही, इतकी देवाच्या विरोधात. पण देवाची काय लिहिलाय, तिला तीन मुलं जन्माला घातले देवाने, तीन, आणि तिन्ही मुलं देवाची भक्ती करणारे निघाली. एक जण गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आणि एक जण कीर्तनकार, असे तीन प्रकारचे तीन निघाले. ही इतकी देवाच्या विरोधात. महाराज, आई वडील कसले जरी असले तर त्यांना सुधरायचं काम कोणाचं असतं? मुलाचं असतं, बरोबर आहे ना? मुलं म्हणाले, आपल्या आईने कधीच एकदा सुद्धा नामस्मरण केलं नाही, आपल्या आईमध्ये काही ना काहीतरी बदल झालेला पाहिजे. महाराज 80 वर्षाची म्हातारी झाली पण नामस्मरण केलं नाही. म्हातारी आजारी पडली, दवाखान्यात नेली आणि डॉक्टर म्हणाले, आता 2-3 दिवसात जाणार, आता 2-3 दिवसात जाणार. म्हणजे घरी आणली, बाजीवर झोपली, तीन मुलं तिच्या जवळ गेले आणि म्हणाले, अगं आई, एकदा सुद्धा नामस्मरण केलं नाही, डॉक्टर म्हणाले तू 2-3 दिवसात जाणार, तू जर एकदा जर राम म्हणली ना तर चांगलं होईल ग आई, एकदा तरी राम म्हण. महाराज म्हातारी इतकी खतरा होती, म्हातारी म्हणली, काय रे काट्या नो, त्या देवाचं नाव आतापर्यंत घेऊन तोड वाटलं नाही, मरता मरता कशाला वाटू? इतकी देवाच्या विरोधात. महाराज दुसरा मुलगा म्हणाला, ही असं नामस्मरणच करणार नाही. गावामध्ये रामाचं मंदिर आहे, रामाच्या मंदिरासमोर हिची बाल नेऊन टाकून आईला विचार, आई हे काय आहे? आई काय म्हणाल? रामाचं मंदिर आहे. रामाचं मंदिर जरी म्हणली तरी नाव कुणाचं आलं? रामाचं. तिन्ही मुलांनी बाज उचलली, रामाच्या मंदिरासमोर नेऊन टाकली, नाईला विचारलं, आई हे काय? तिन्ही मुलांचा जीव कानात आला आणि तिन्ही मुलाला वाटलं आता नक्कीच म्हणणार रामाचं मंदिर आहे. परंतु महाराज म्हातारी ती बारामतीची होती, म्हातारी रामाचं मंदिर नाही म्हणली, म्हातारी म्हणली जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतंच म्हणली, पण रामाचं मंदिर म्हणली. इतकी देवाच्या विरोध. आता दुसरा मुलगा म्हणाल, हे असं नामस्मरणच करणार का? या गावामध्ये आपला रामभाऊ राहतो बघा, रामभाऊ हिचा सक्का भाऊ ना आपला देव मावाच भाऊ रामभाऊ. आता रामभाऊ राहतो म्हणून ते म्हणले, चला आपण रामभाऊला बोलू,
तिन्ही मुलांनी रामभाऊला बोलिले आणि रामभाऊला बोलिल्याच्या नंतर तिन्ही मुलांना वाटलं आता नक्कीच म्हणाल म्हातारी म्हणाल माझा रामभाऊ मला भेटायला आला. रामभाऊ जरी म्हणली तरी नाव कुणाचं आलं रामाचं. तिन्ही मुलांनी रामभाऊला बोलिले रामभाऊ पळताच आला आणि आईला विचारला आई तुला भेटायला बघ कोण आलंय. तिन्ही मुलांचा जीव कानात आला आणि तिन्ही मुलाला वाटला आता नक्कीच म्हणाल माझा रामभाऊ मला भेटायला आला. परंतु महाराज म्हातारी इतकी ब्लिंदर होती म्हातारी रामभाऊ म्हणली नाही म्हातारी हौशीच पुळग म्हणली पण रामभाऊ म्हणले नाही. इतकी देवाच्या विरोधात महाराज म्हातारी मेली मातीत गेली पण तरी तिने देवाचं नामस्मरण केलं नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जे नामस्मरण करत नाही जे देवाची भक्ती करत नाही ते मातीतच जातात. विठ्ठल तुम्हाला जर मातीत जायचं नसेल ना तर तुम्ही भक्ती करत राहा. तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करत राहा. आजकालचे लोक लई आहेत महाराज. आजकालचे लोक स्वतः भक्ती करत नाहीत पण दुसऱ्यालाही करून देत नाहीत. आजकालचे लोक असे आहेत महाराज. सतत नामस्मरण केलं पाहिजे. सतत भक्ती केली पाहिजे. आता भक्ती करायची आहे पण कशी करायची आहे तर अशी करायची आपला तो एक देह करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोय. आपला एकच कोणचा तरी देव करायचा आणि त्याची भक्ती करायची. नाहीतर आजकालच्या लोकांचा वाराला देव दर वाराला एक देव आहे बरोबर आहे का नाही. तसं नाही तर एकच देव कोणचा तरी ठरवायचा आणि त्याची भक्ती करायची. कशी तर शबरी मातेसारखी. महाराज चला तुम्हाला एक रामायणामधला एक दृष्टांत सांगतो. महाराज भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली एक शबरी माता तिच्या वडिलाचं नाव शबर राजाची कन्या होती महाराज राजाची कन्या. आता उद्या तिचं लगीन होणार होतं म्हणून तिने आजच आपल्या मैत्रिणींना सांगून ठेवलं ए माझ्या मैत्रिणीं उद्या माझं लगीन होणार आहे आणि पुन्हा नंतर उद्या मी सासरी जाईन. पुन्हा इकडे येणं होतं की नाही मला माहीत नाही म्हणून मला एकदा एक गाव पाहून जायचंय. मैत्रिणी म्हणाल्या ठीक आहे. शबरी माता राजाकडे गेली. राजाकडून उपदेश घेतला आणि मेलाच्या बाहेर पडल्या आणि मेलाच्या बाहेर पडताच तिला हजारो बोकड्याचं दावण दिसलं. हजारो बोकड्याचं दावण. तेव्हा शबरी माता म्हणते हे हजारो बकड्याचं दावण कशाला. तर उद्या ती मैत्रिणी म्हणते उद्या तुझं लगीन होणार आहे ना तर लग्नामध्ये जे मंडळी येणार आहे त्याची भाजी करून त्या मंडळींना द्यायची. ती म्हणते दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही का. ती म्हणते नाही आपला भिल्ल समाज आहे दुसरी कशाची भाजी केली तर जमणार नाही भाजी हीच लागते. तेव्हा महाराज शबरी माता तिथूनच वापस फिरते हो आणि रडू लागते. आजकालच्या भावाभावावर प्रेम नाही त्या शबरी मातेचं मुक्याजनावर प्रेम गेलो. शबरी माता रडू लागली आणि रडत असताना तिच्या मनात विचार आला पळून जायचं. आपल्या एकटीच्या जर लग्नासाठी हजारो बकड्याचं दावण जातंय लगीन करून काही उपयोग आहे का. नाही ना. तर मग पळून जायचा विचार केला. पळू भर रात्रीमध्ये पळत होती जंगला जंगलाने पळत होती आणि पळत असताना तिच्या मनात विचार आला. ती म्हणू लागली आपले वडील राजा आहेत. आता राजा असल्यामुळं नक्की सैनिकाला बघायला पाठवितेन म्हणून ती लपायला जागा पाहत होती. आता लपायला जागा पाहत असताना तिला किती दिवसाचा मेलेला उंट होता काही माहीत नव्हतं. इतक्या दिवसाचा मेलेला उंट होता. बारा बारा कोस दुर्गंध येत होता मला. बारा बारा कोस इतका दुर्गंध येत होता. तरी पण त्या उंटाच्या पोटामध्ये तिने तीन दिवस तीन रात्र काढल्या आणि चौथ्या दिवशी रात्री पुन्हा पळून जायचा. मला सैनिक यायचे बारा बारा कोस होऊन वापस फिरायचे. पुढे जर जायचा प्रयत्न केला तर बिशी धुवून पडायची. इतका तो दुर्गंध येत होता. तीन दिवस तीन रात्र काढल्या शबरी मातेने. चौथ्या दिवशी रात्री पळून जायचा विचार केला. चौथ्या दिवशी रात्री पळत असताना तिला मातंग ऋषींचा आश्रम दिसला. बुद्ध मातंग ऋषींचा आश्रम. आणि त्या आश्रमावर मग शबरी माता राहायची. त्या आश्रमावर यायची काम करायची. पाटे उठायची झाडून घ्यायची फुलाची रांगोळी काढायची सडा मारायची. महाराज त्या आश्रमावरती शबरी माता राहायची. एके दिवशी मातंग ऋषींना आश्रम सोडून जायची वेळ आली. मातंग ऋषी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलून घेतात आणि म्हणतात ते माझं हे काम कोण करते रे सांगायला मला त्याला आशीर्वाद द्यायचा आहे. आता शिष्य म्हणतात आमच्यामधून तर कुणीच नाही. आजकालचे शिष्य कसे आहेत गुरुजी उठल्याच्या नंतर शिष्य उठतात. आजकालचे शिष्य असे आहेत. शिष्य म्हणाले आमच्यामधून कुणीच नाही ठीक आहे. मग मातंग ऋषीच एक दिवस जागे राहिले.
पाटे झाडूचा आवाज येत होता आणि पाटे झाडूचा आवाज येत असताना वातंग ऋषी त्या शबरी मातेजवळ जातात महाराज. शबरी माता रडू लागली. तिच्या मनात एकच विचार, ती म्हणू लागली, हे वातंग ऋषीत आपला भिल्ल समाज आहे, आपल्याला श्राप आशीर्वाद द्यायच्या ऐवजी नक्की श्राप देतील. म्हणून ती भिवू लागली. पण वातंग ऋषी तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, बाळ तू कोण आहेस रे, सर्व काही झालेली कहाणी सांगते मला शबरी माता. आणि मग वातंग ऋषी सांगतात, हे बघ मला हा आश्रम सोडून जायचा आहे. तू जर या आश्रमाची सेवा करत राहिली आणि देवाची जर भक्ती करत राहिली ना, तर तू सुखी आणि समाधानी राहशील. महाराज वातंग ऋषी आश्रम सोडून गेले. शबरी माता भक्ती करत होती हो. आपल्या कोणाची भक्ती करायची? रामाची भक्ती करायची. आपल्याला राम भेटायला यायचेत म्हणून ज्या रस्त्यानं राम भेटायला यायचे त्या रस्त्यानं झाडून काढायची, सरा मारायची, फुलं टाकायची, कारण की ह्या रस्त्यानं आपल्याला राम भेटायला यायचेत ना. ज्या दिवशी शबरी मातेला राम भेटायला यायचे होते त्या दिवशी शबरी मातेने खायला बोरं आणून ठेवले रामाला बोरं. आता रामाला बोर आणून ठेवले म्हणून शबरी मातेचा मनात विचार आला, रामाला आपल्या किडक बोर जाऊ नाही, आंबट बोर जाऊ नाही, कच्च बोर जाऊ नाही, तिच्यामुळे शबरी मातेने अर्धले बोर खाऊन राम आले. आणि रामाला शबरी मातेने उष्ट बोर खायला दिले. शबरी मातेचे खायला दिले रामाने उष्टे बोर खाल्ले त्या शबरी मातेचे. पहा मग त्या नामाची इतकी ताकद आहे. मग तुम्ही जर तसं जर देवाची भक्ती करत राहिले ना, तर तुमच्याकडेही देव येईन, तुम्हाला दर्शन देईन देव. आणि मग तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर कशी करायची, तर शबरी मातेसारखी भक्ती करायची.